नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण 30 असे जीकेचे प्रश्न बघणार आहे. म्हणजे आपल्याकडे 30 बॉल आहेत, तर त्यापैकी आपल्याला किती डॉट बॉल मारायचे आणि किती सिक्स मारायचे ते आपल्या हातामध्ये. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, एक ना एक प्रश्न काउंट करायचा. व्हिडिओ खूप पॉवरचा, इकडे तिकडे टाइमपास करण्यापेक्षा हे 30 प्रश्न तुम्ही खेळून दाखवा, तुम्हाला 100% यामधून फायदा होणार आहे आणि आउट ऑफ स्कोर आला पाहिजे 30 पैकी 30. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. अनअकॅडमी, लेट्स क्रॅक इट. तर मित्रांनो, आपण इंट्रोमध्ये बघितलंच असेल, तुम्हाला यामध्ये सामील होण्यासाठी बघा फक्त एक टेस्ट द्यायची. त्यामध्ये बघा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल. नंतर तुम्ही बघा या ठिकाणी PCM, तुमचा जर ग्रुप PCM असेल तर त्यासाठी बघा 11 ते 12:30 टेस्ट असणार आहे. त्यामध्ये बघा विषय असणार आहेत फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ्स. 79 प्रश्न असणार आहे आणि यामध्ये बघा नेगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. आणि लगेच तुम्ही एनरोलवर क्लिक करून जॉईन करू शकता आणि पूर्णपणे फ्री आहे. त्यासाठी त्यानंतर बघा अनअकॅडमीसाठी बघा PCB ग्रुपमध्ये सब्जेक्ट कोणते आहेत, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बॉटनी आणि झुलॉजी. टोटल याला 100 मार्क आहेत आणि यालासुद्धा नेगेटिव्ह मार्किंग नाही. आणि बघा जे एक टॉप 15 येतील त्यांना अनेक बक्षीस आणि स्कॉलरशिप जिंकण्याचा मौका आहे. तर आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय आहे, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. काय विचारलं आपल्याला, हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा हिमालय हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर वळी पर्वत आहे. कोणता? वळी. लक्षात ठेवा, वळी. चला पुढं पाहूयात आपण. भागीरथी नदीवरील बहुचर्चित टिहरी प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये. एकदम आणि एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल, सर्वांनी बरोबर चॉईस केलं. बघा ऑप्शन क्रमांक आहे उत्तराखंड. भागीरथी नदीवरील जो काही बहुचर्चित टिहरी प्रकल्प आहे तो उत्तराखंड राज्यामध्ये. चला पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर. तिसरा प्रश्न काय, भारतीय द्वीपकल्पाचा पश्चिमेकडील हिंदी महासागराचा भाग कोणता समुद्र म्हणून आपण ओळखतो किंवा ओळखला जातो. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. त्याचा राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए, अरबी समुद्र म्हणून ओळखला जातो. कोणता? अरबी समुद्र. चला पुढचा आहे, भारतामधील सर्वाधिक लागवडीखालील क्षेत्र कोणत्या पिकाखाली येतं. म्हणजे सर्वाधिक कोणत्या पिकाची शेती केली जाते. तर भारतामधील सर्वात जास्त बघा भात लावला जातो. लक्षात ठेवा, भात. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. चला पुढचा आहे बघा, इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. हा सर्वांनी बरोबर चॉईस केला. ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान. इंदिरा गांधी कालवा कोणत्या राज्यामध्ये, राजस्थान या ठिकाणी स्थित आहे. चला पुढं पाहूयात आपण. आणि मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक न संकेल तर लाईक करून टाका 100%. फक्त टच करून टाका, कारण की टच करायला कळतं की माझी मेहनत 100% काम करते. तसं बघितल्याशी तसं जाऊ नका. 6 नंबरचा प्रश्न काय बघा, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. गोसी खुर्द प्रकल्प हा कोणत्या नदीवर स्थित आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. आता सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. आता ऑप्शन क्रमांक डी, वैनगंगा. कोणत्या नदीवर आहे, वैनगंगा नदीवर गोसी खुर्द प्रकल्प स्थित आहे. पुढचा प्रश्न काय, कुंडनकुलम प्रकल्प कशाशी संबंधित आहे. कुंडनकुलम प्रकल्प हा कशाशी संबंधित आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केलं बघा ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी, अणुविद्युत. कुंडनकुलम प्रकल्प कशाशी संबंधित आहेत, अणुविद्युत संबंधित आहे. 7-8 नंबरचा प्रश्न काय, केटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. काय विचारलं आपल्याला, केटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. आणि सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. आता ऑप्शन क्रमांक बी, वातावरण बदल संबंधित काय, केटो प्रोटोकॉल आहे. कोणता? केटो प्रोटोकॉल. दहावा बघा, दहावा नाही तर बघा दहावा प्रश्न आहे. म्हणतात दहावा कोणाचा, अजून सगळे जिवंत आहेत. दादर व नगर हवेली हा संघ राज्य प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर असून तो कोणत्या 2 राज्याने वेढलेला आहे. आपल्याला काय विचारलं आहे, जो काय दादर आणि नगर हवेली हा संघ राज्य प्रदेश आहे तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आहे, आपल्याला माहिती आहे, परंतु त्यांनी सांगितलं आहे. तर तो कोणत्या 2 राज्याने वेढलेला आहे, तुम्हाला काय वाटतं? तर मला तर वाटतं बघा ऑप्शन क्रमांक आहे गुजरात आणि महाराष्ट्र, ह्या 2 राज्याने वेढलेला आहे. लक्षात ठेवा 2. आणि बघा 10 पैकी 10 आउट ऑफ स्कोर आला असेल. मित्रांनो, जर तुम्ही प्रश्न अजून सुद्धा काउंट नसले केले तर पहिल्यापासून काउंट करा. आता 10 पैकी 10 बरोबरले असतील. पुढे अजून 20 प्रश्न आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक केल्याशिवाय तसं कोण जाऊ नका, कारण की बघा खूप महत्त्वाचं आहे. 11 तर आपल्याला खालीलपैकी पश्चिम वाहिनी नद्यांचा समूह ओळखायचा. पश्चिम वाहिनी. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. पटकन ओळखायचं आहे, पटापट नजर मारायची जशी आपण
प्रश्न होऊन मारतो तशीच. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी तापी वैतरणा वैशिष्टी मुळा. वैशिष्टी आणि मुळा, वैशिष्टी नाही इथं वैशिष्टी मुळा. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेशातून वाहते. काय विचारलं आपल्याला, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेशामधून वाहते. तर बघा तापी, तापी ही नदी कुठून वाहते, महाराष्ट्रातून वाहते, गुजरातमधून वाहते आणि मध्य प्रदेशमधून सुद्धा वाहते. 13 नंबरचा प्रश्न आहे, नैसर्गिक वायू कोणत्या ठिकाणी मिळतात. तर बघा नैसर्गिक वायू कुठे मिळतात, भूगर्भात. 14 नंबरचा प्रश्न काय, 14 गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर असलेलं शहर कोणतं आहे. गंगा यमुना सरस्वती या त्रिवेणी संगमावर असणारं शहर कोणतं आहे, पटकन आन्सर द्यायचं. तर प्रयागराज, लक्षात ठेवा कोणतं आहे, प्रयागराज, लक्षात ठेवा प्रयागराज हे शहर आहे. चला पुढे पाहूयात आपण. दार्जिलिंग ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. काय, दार्जिलिंग ठिकाण कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. सर्वांना माहीत असं दार्जिलिंग कुठं आहे, तर पश्चिम बंगालमध्ये. कुठं, पश्चिम बंगाल. पुढचा प्रश्न आहे, कान्हा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. तर बघा कान्हा राष्ट्रीय उद्यान हे मध्य प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. कुठं, MP मध्ये, लक्षात ठेवा मध्य प्रदेश. चला पुढचा प्रश्न पाहूत आपण. 17 नंबरचा प्रश्न काय आपला, भारतामधील उत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणत्या ठिकाणी किंवा कोणतं आहे. भारतामधील उत्कृष्ट नैसर्गिक बंदर कोणतं आहे, द मुंबई या ठिकाणी नैसर्गिक बंदर. 18 नंबरचा प्रश्न काय, चेतक फेस्टिवल घोडे विक्रीसाठीचा कोठे होतो. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए सारंग खेडा नंदुरबार या ठिकाणी होतो. कुठं, सारंग खेडा नंदुरबार या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतातील पहिले कांदा लसूण संशोधन कोणत्या ठिकाणी. काय विचारलं आपल्याला, भारतातील पहिलं कांदा लसूण संशोधन केंद्र, तर हे बघा राजगुरुनगर या ठिकाणी. कुठं, राजगुरुनगर. पुढचा प्रश्न पाहूया आपण. भारतातील किती राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे. भारतामधील किती राज्यांना समुद्र किनारा लागलेला आहे. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बघू शकता तुम्ही, 2. 9 राज्याला समुद्र किनारा लाभलेला आहे. किती, 9. 21 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी राष्ट्रीय महामार्ग 6 कोणता आहे. राष्ट्रीय महामार्ग 6 ओळखायला लावले आपल्याला, नांदेड पोलीस भरतीला प्रश्न आला होता. तर राष्ट्रीय महामार्ग बघा सुरत धुळे नागपूर कोलकाता हे काय, राष्ट्रीय महामार्ग 6 आहे, म्हणजे NH6. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला बोलपट कोणता होता. भारतामधील पहिला बोलपट कोणता होता. तर राईट आन्सर बघा आलमारा. कोणता, आलमारा. चला तेवीस नंबरचा प्रश्न काय, पिनचा आपल्याला फुल फॉर्म ओळखायचा, PIM नाही तर पिन, PIN. तर याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी पोस्टल इंडेक्स नंबर. पिन, पिन कोड नाही म्हणत का आपण, त्याला काय म्हणतात, पोस्टल इंडेक्स नंबर. 24 नंबरचा प्रश्न काय, ब्रॉडगेज रेल्वे लाईनची रुंदी किती मीटर असते. ब्रॉडगेज रेल्वे लाईनची रुंदी किती मीटर असते. त्याचा राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बघू शकता, बी 976. पॉईंट बिंट काय नाही, 976 किलोमीटर असते. किती, मीटर, 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 किलोमीटर नाही. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. 25 नंबरचा प्रश्न काय, खालीलपैकी कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही. दर्जा दिलेला नाही, तर अजून बघा बंगालीला दर्जा दिलेला नाही, बाकीच्यांना दिलेला आहे. चला पुढं पाहूया आपण. अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी. काय विचारलं आपल्याला, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी. तर बघा अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला सातारा जिल्ह्यामध्ये. कुठं, सातारा. चला पुढं पाहूयात आपण. खजुराहो सुप्रसिद्ध मंदिर कोणत्या राज्यामध्ये. खजुराहो सुप्रसिद्ध मंदिर कोणत्या लेणी किंवा मंदिर कोणत्या ठिकाणी. हे कुठं आहे बघा, ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश. कुठं आहे, मध्य प्रदेश या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न आपल्या चित्रफिलितीवर बघू शकता. 28 नंबरचा प्रश्न काय, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी कुठे आहे. एकदम आणि एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर इसका सही आन्सर होगा ऑप्शन क्रमांक बी दिल्ली. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी किधर आहे, तर हे दिल्ली में स्थित आहे. 29 नंबरचा प्रश्न काय, रामेश्वर हे तीर्थस्थळ कोणत्या ठिकाणी स्थित आहे. तर बघा रामेश्वर हे तीर्थस्थळ किस जगह पर स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक होगा सी तमिळनाडू या ठिकाणी स्थित आहे. चला पुढचा प्रश्न शेवटचा. भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कोणतं असतं. सर्वांना माहीत असं भारतीय सेना दलातील सर्वोच्च पद कोणतं असतं. तर ऑप्शन क्रमांक ए जनरल. ऑप्शन क्रमांक ए सेना दलाचे सर्वोच्च पद असतं जनरल. चला पुढं पाहूया आता. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा मानले जाते. आपल्यासमोर ऑप्शन आहेत बघा, पंडित नेहरू, सरदार पटेल,
आणि मौलाना आझाद, पटकन आन्सर टाईप करायचं सर्वांना पाहिजे. आणि बघा 30 पैकी किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा टाईप करा, कारण की आपण स्वतःला कधी फसवू शकत नाही.